ओबीसी समन्वयक मी विजय सपकाळ सातारा जिल्हा ओबीसी समन्वयक। हे जे आरक्षणाशिवाय निवडणुका होण्याचा जो घाट घातला आहे तो अतिशय दुर्दैवी आहे। केंद्र म्हणतंय आमच्याकडे डाटा नाही, राज्य म्हणतंय आमच्याकडे अचूक डाटा नाही। जर हे डाटा बिटा एक असलं काही नाही, कारण ओबीसींना ह्यांना टाटा करायचा प्रयत्न चालला आहे। पण हे लक्षात घ्या, ओबीसी इंग्रजांच्या काळात 52% होती, आज जनावरांची गणना करतेत, आज गावोगावात जनावरं कुत्र्यांची जनगणना करत्या, मग ओबीसींची आज काय तुम्ही अवस्था केल्या? जर तुम्ही आम्हाला डाट्याच्या नावाखाली टाटा करत असाल तर हा ओबीसी समाज तुम्हाला बाटा काढल्याशिवाय राहणार नाही। हो का, या केंद्राचा जबाबदार मंत्री रावसाहेब दानवे आज एक नाभिक समाजाबद्दल अपशब्द काढतो, आमच्या ओबीसी जातीबद्दल एक अपशब्द काढतो, हा कायद्यानं मंत्री झालेला आहे। या ठिकाणी आमची मागणी आहे, सर्व जाती सम धर्मभाव ही शपथ घेताना प्रत्येक मंत्री घेत असतो, परंतु एका जातीला एका भाषेत बोलणे, जातीवाचक बोलणे असा रावसाहेब दानवे, खऱ्या अर्थानं तो राव नाही तर त्याच्यामध्ये रावण आहे, आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं दानवे नाही तर त्याच्यामध्ये एक दानव लपलेला आहे। अशा रावण आणि दानवाचा पूर्णपणे राजीनामा द्यावा ही आमची भूमिका आहे, आणि रावसाहेब दानवेचा